जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद आत्माराम ग्रंथ समास दूसरा माया निरूपण होवी क्रमांक 21-25। श्री राम समर्थ श्री राम तो शिष्य म्हणे जीताता माया चाले स्वरूप सत्ता अरे सत्ता तेची तत्वता माया जाण श्रीराम तरी मायेने स्वइच्छा सावे आणि स्वरूप सत्तेने नसावे मनासाले तैसे करावे हे केवी घडे श्रीराम खऱ्यावरी लटिके तवताळले लटिके मर्यादेने राहिले ते तुवा गर्बांधाने देखिले हे अगटीत वार्ता श्रीराम तैसी माया हे नाथिली आणि स्वरूप सत्तेने चालिली ते तुवा गर्बांधाने देखिली हे वार्ता सांगसी श्रीराम जे चालेची नाही सर्वथा तयावरी निर्गुणाची सत्ता ऐसे हे ज्ञातेपणे बोलता तुझ लाज नाही श्रीराम। श्रीराम समर्थ। श्री समर्थ मायेचे स्वरूप समजावून सांगतात, अनेक रूपे समजावून सांगताना ते अध्यात्मातील उदाहरणे देखील देतात। आत्मा असो ब्रह्म असो किंवा स्वरूप असो हे सर्वच मायेचे रूप आहे। आत्मा ब्रह्म स्वरूप या सर्व गोष्टी अत्यंत सूक्ष्म आहे, परंतु या स्वतःच्या जाणीवेने समजावून घ्यायचे आहेत आणि त्या रूप किंवा अरूप अशा सर्वच गोष्टींना जाणीव असल्यामुळे त्या माईकच आहेत। श्री समर्थ पुढे म्हणतात, जीव म्हणजे चरातील चैतन्य रूप व शिव म्हणजे सृष्टीतील चैतन्य रूप आणि ईश्वर म्हणजे चैतन्य हे देखील मायेचाच विस्तार आहे। चैतन्य असल्या कारणाने ते रूपकमय आहे व जाणीव त्यास अनुभवण्यासारखे बनवते। विश्वात जे काही दृश्य अदृश्य आहे ते सर्वच म्हणजे विश्वाचे संपूर्ण रूप अर्थात विश्वरूप आणि त्या रूपाचा त्राता अर्थात त्याचा संचालक विश्वंभर हे देखील मायेचाच विस्तार आहे। मायाच म्हणाना मनाची अनेकविध रूपे आपण जाणून आहोत। या मनात येणारा प्रत्येक संकल्प किंवा विकल्प हा मायेमुळेच निर्माण होतो। त्याचप्रमाणे बुद्धीमध्ये येणारा प्रत्येक विचार दृढकल्प हे मायेमुळेच होते। संपूर्ण निर्विकार अशा परब्रह्मस्वरूपात अनेक प्रकारे सृष्टीची विविध रूपे दिसतात, हा देखील मायेचाच खेळ आहे असे संत म्हणतात। माया चैतन्याचे रूप धारण करून प्रत्येक जीवाचा देह चालवते। मायाच जीवाच्या परा पश्यंती मध्यमा व वैखरी अशा सर्व वाणीतील शब्दांचे उगम आहे। किंबहुना मायाच हे शब्द बनून मुखातून बाहेर पडते, कारण जिथे कुठलाही विकार आहे गुण आहे व जे शब्दात व वर्णनात्मक बंधनात आहे ते माईकच असू शकते। कारण परब्रह्म हे निर्विकार निर्गुण व शब्दातीत आहे। ती मायाच आहे जी आपल्या चर्मचक्षूंना दृश्य दाखवते, अर्थात मायाच आपल्या सर्व इंद्रियांवर सत्तारूढ आहे व तीच इंद्रियांकरिता ही सृष्टी भासमान करत असते। माया ही स्वतः सर्व माईक सृष्टी चालवते। जे आपल्याला दिसते ती सर्व मायाच आहे। आपली देहबुद्धी ही देखील मायाच आहे। त्यामुळे या देहरूपी मायेचे चालणे बोलणे हलणे व सृष्टीतील इतर सर्व हालचाली देखील मायाच करविते। ज्याप्रमाणे वायूची जाणीव ही वायूच्या वहनामुळे जाणवते, त्याचप्रमाणे सर्व माईक व्यापार देखील केवळ मायेमुळेच चालतात। श्रोते हो,
श्री समर्थांच्या मुखातून मायेचे हे निरूपण ऐकून शिष्याला प्रश्न पडला आहे, तो कोणता प्रश्न ते आपण पुढील निरूपणात ऐकणार आहोत। जय जय रघुवीर समर्थ।